डियर फ्रेंड्स, आपण सेकंड फोर सेमिस्टरमध्ये स्पेशलचा DS2 ॲबनॉर्मलचा तर तुमचा S1 आहेच, पण याचा स्पेशलचा जो काय आहे DSE व्यक्तिमत्व सिद्धांत, हे तुम्हाला टॉपिक आहे. थेरीज ऑफ इंग्लिशमध्ये त्याला थेरीज ऑफ पर्सनॅलिटी असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ व्यक्तिमत्वाची, मी इन शॉर्ट तुम्हाला फक्त हे सांगते, व्यक्तिमत्वाची ओळख आहे. व्यक्तिमत्वाची ओळखमध्ये त्यामध्ये व्यक्तिमत्वाची व्याख्या, गैरसमजुती आपण बघणार आहोत. त्यानंतर व्यक्ती सापेक्ष आणि नियम सापेक्ष वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्रोच कसे आहे याचाही आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि दुसरा जो टॉपिक आहे मनोगतिशील संघटन, मनोगतिक दृष्टिकोन. मनोगतिक दृष्टिकोनामध्ये की सिगमंड फ्रायड झालं, कार्ल युंग झालं, ॲडलरची थेरी झाली, या सगळ्या सिद्धांताचा आपण अभ्यास करणार आहोत. परत वर्तनात्मक दृष्टिकोन जो काही आहे त्यामध्ये पॅवलावची क्लासिकल कंडिशनिंग, स्किनरचा ऑपरेट स्किनरचा अभिजात साधक अभिसंधानाचा, बांडुराचा सामाजिक बोधन सिद्धांत, डोलार मिलर यांचा उद्दीपक प्रतिक्रिया सिद्धांत, हा आपण वर्तनात्मक दृष्टिकोनामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आणि त्याबरोबर जो चौथा पॉईंट टॉपिक आहे त्यामध्ये गुण आणि आपण म्हणतो की प्रेरणा आणि भावना याचा जो काही दृष्टिकोन आहे याचाही यामध्ये आपण, मग त्यामध्ये अल्पोट, आयजिंग, कास्टा, कॉल रॉजर्स या सगळ्या यांचा, या प्रत्येक किंवा लाझारस या सगळ्यांचा डिटेल आपण अभ्यास करणार आहोत. आता यामध्ये व्यक्तिमत्व सिद्धांतामध्ये टॉपिक 1 व्यक्तिमत्वाची व्याख्या आणि स्वरूप हे आपण बघणार आहे, आणि व्यक्तिमत्वाच्या गैरसमजुती हेही आपण त्यामध्ये बघणार आहोत. आता तुम्हाला विचार केला ते व्यक्तिमत्वाचा जो काही आपण अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला व्यक्तिमत्वाची गैरसमजुती, आता व्यक्तिमत्व, तुम्हाला प्रत्येक वेळेस हा प्रश्न पडला असेल व्यक्तिमत्व म्हणजे काय किंवा व्यक्तिमत्वाची व्याख्या काय असते किंवा व्यक्तिमत्वाचं का, कारण की ह्या सेकंड सेमिस्टरमध्ये जे तुम्हाला व्यक्तिमत्वाचं जे काही परिचय करण्यात आलेला आहे की व्यक्तिमत्व का, सिलेबसला हा व्यक्तिमत्व पर्सनॅलिटीचा का टाकला, की बऱ्याचशा याच्या तुम्ही नशिबान आहात विद्यार्थ्यांनो, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या किंवा व्यक्तिमत्व का बऱ्याचशा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांमध्ये पर्सनॅलिटी हा टॉपिक किंवा पर्सनॅलिटीच्या इन्क्रीज ऑफ पर्सनॅलिटी किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे मोठे मोठे 20-50 हजार देऊन लेक्चर्स ठेवली जात असतात. मग आता आपण व्यक्तिमत्वाची ओळख किंवा व्यक्तिमत्व का, कारण की आपण साधारणतः आधी त्याची व्याख्या किंवा FY ला असताना व्यक्तिमत्वाची जरा तुम्हाला तोंड ओळख वगैरे झाली असेल, पण आता फक्त आपल्याला, आणि हे तुम्हाला हे सगळं MA लेवलचा आता अभ्यास तुम्ही करताय विद्यार्थ्यांना, बघा आता व्यक्तिमत्वाच्या याच्यामध्ये व्याख्या ही तिथं खूप महत्त्वाची असते. साधारणतः म्हणतो की दिसायला खूप छान आहे किंवा खूप सुंदर आहे, त्यामुळे तो व्यक्तिमत्वाचं त्याचं खूप चांगलं आहे, किंवा आपण म्हणतो की समजदार आहे किंवा खूप सुंदर आहे दिसायला, असा त्याचा अर्थ होत नाही, की त्यामध्ये सगळं गुण आणि गुणांनी संपूर्णयुक्त असणं म्हणजे व्यक्तिमत्व होय. इंग्रजीमध्ये बघा व्यक्तिमत्व या शब्दाला पर्सनॅलिटी असं म्हटलं, लॅटिन हा शब्द मूळ लॅटिन ह्या अर्थ मुखवटा हा शब्द आहे. मग त्याच्यामध्ये आपल्या बुद्धी, विचार, वर्तणूक, भावनिक परिपक्वता, प्रोत्साहन, विशिष्ट प्रभाव वेगवेगळ्या प्रसंगात पडतात. व्यक्तिमत्वाचे साधारणतः वेगवेगळे प्रकारे पडतात, स्थिर, अस्थिर, अंतर्मुख, बहिर्मुख, हे स्वतःला त्याच्यामध्ये आपण सादर करत असतो. काही लोक विचार चांगले ठेवतात, नवीन नवीन शिकण्याचा तिथं प्रयत्न करत असतात, आणि त्यामध्येच व्यक्तिमत्वाची, आणि त्यातूनच आपल्याला व्यक्तिमत्व आपल्याला जीवन हा तिथं देत असतो, आणि व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी आपल्याला काही त्यामध्ये प्रयत्न तिथं करत. आता बऱ्याच मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाची व्याख्या ह्या ज्या केलेल्या आहे त्यामध्ये बघा, नॉर्मल मनी यांची बघा, व्यक्तिमत्वाचा बांधा, वर्तन प्रकार, गरजा आणि समजुती, अभिवृत्ती, अभिक्षमता, वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे व्यक्तिमत्व. बघा व्यक्तिमत्वाचा बांधा, वर्तन, गरजा, अभिरुची, अभिक्षमता या सगळ्या व्यक्तिमत्व प्रकारामध्ये येतात. W अल्पोट यांची परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण समायोजनावर परिणाम करणाऱ्या मानसिक भौतिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला व्यक्तिमत्व म्हटलेलं आहे. म्हणजे परिस्थितीनुसार आपण जे काही वैशिष्ट्यपूर्ण समायोजन करतो, ज्या माणूस भौतिकी यंत्रणा जी गतिशील, ज्याचं जे काही व्यक्तिमत्व असं डायनॅमिक असतं, पर्सनॅलिटी असते, ती कंटिन्यू तिचं वर्तन हे डायनॅमिक असतं, त्यालाच त्यांनी व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे.
परत आचार विचार आवडीनिवडी कार्य करण्याची पद्धती तत्वज्ञान हे समुच्चय वर्तन म्हणजे व्यक्तिमत्व आहे. परत मिचेल यांची जीवनातील प्राप्त परिस्थिती समायोजन घडून आणणाऱ्या व्यक्तीच्या वर्तन पद्धतीला व्यक्तिमत्व असं म्हटलेलं आहे. आता सगळ्या या व्याख्यांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एखादी व्यक्ती तिचे रूप स्वभाव वर्तणूक दृष्टिकोन चारित्र्य बुद्धिमत्ता कौशल्य भावभावना संवेदनशीलता लोकसंग्रह यामध्ये याचा सर्वांचा परिप्रपाक म्हणजे व्यक्तिमत्व होय. आता यामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे की व्यक्तिमत्वाच्या ज्या काही व्याख्या आहे की साधारणतः व्यक्तिमत्वाची निसटून दिसायला सुंदर कपडे घातले का त्यांनी सगळ्या गुणांनी पूर्ण वैशिष्ट्य असणं म्हणजे व्यक्तिमत्व.